एपीएमसी ते हंदीगणू जाणाऱ्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्ता निर्माणासाठी निधी मंजूर झाली असली तरी सध्या तात्पुरता खड्डे बुजून गणेश विसर्जनासाठी सुखकर करावे अशी मागणी करत जिल्हा पंचायत सदस्य व कंगराळे ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. मलप्रभा नदीमध्ये आलतगाव कडोली हंदीगणूर जाफरवाडी शहापूर सह इतर भागातून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश विसर्जन करत असतात, पण सध्या कंगराळे ते मार्कंडे नदीपर्यंतचा रस्ता खड्डामय झाल्याने गणपती विसर्जनाच्या वेळी अडथळा निर्माण होणार असल्याने प्रशासनाने तातडीने हा रस्ता तात्पुरता का होईना खड्डे बुजून सोयीस्कर करून द्यावा अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी केली आहे. आज खरं तर माझ्या मतक्षेत्रामध्ये प्रत्येक गावचेच रस्ते नादुरुस्त आहेत. 3 वर्षापासून मी प्रत्येक गावासाठी त्याचबरोबर माझ्या कंगराळे गावासाठी तर इतका प्रयत्न करते. 3 वर्ष झाली आज. रस्ते दुरुस्त करा, असलेले रस्ते तरी दुरुस्त करा, नसेल तर नवीन रस्ते तरी आम्हाला करून द्या. मेन म्हटलं तर आमचा रस्ता तर APMC मार्केटला जाणारा रस्ता आहे, हायवेहून येणारा रस्ता आहे. त्या रस्त्याला भाजीपाल्याची इतकी रहदारी आहे, लोकांची रहदारी आहे. पुढे जाणारे 25 ते 30 गावांशी संपर्क साधणारा हा कंगराळे खुर्द गावचा रस्ता आहे. खरं तर त्या रस्त्याला बघितलं तर संध्याकाळ आणि सकाळ मुलांनी तर जायचा पर्यायच नाही असा मेन रस्ता आहे. तरीसुद्धा प्रशासन ह्या रस्त्याकडं दुर्लक्ष करत आहे. प्रशासनानं कित्येक वेळा जाऊन 3 वर्ष निवेदन देते, पण 3 वर्षातल्या निवेदनाला एका तरी प्रशासनानं मान द्यायला पाहिजे होतं, पण ते मान देत नाहीत. प्रशासन करतंय काय? आपण भरलेले टॅक्स जातातच कुठं? गव्हर्नमेंटचं काय काम नाही आहे काय? PWDचं काम खरं तर वेळोवेळी येऊन त्या रस्त्याची दुरुस्ती करायला पाहिजे, त्या रस्त्याचे खड्डे असतील ते मुजवायला पाहिजे, पण PWD त्याच्याकडे कानाडोळा करत बसलेला आहे. खरं तर PWDनं ह्या रस्त्याकडं आत्ताच्या आत्ता यावं. आणि आज उद्या बघितलं तर गणेश विसर्जन आहे, तितक्या मोठ्या मोठ्या मूर्ती विसर्जनाला मार्कंडे नदीवरती जात आहेत. त्या मूर्त्यांना माणसाला तर धोका देतेच देते PWD, पण आता अशा आगीसारख्या देवालासुद्धा धोका द्यायचा प्रयत्न चाललाय का PWDचा? हा खरं तर लोकांना संभ्रम चालला आहे लोकांच्या मनात. खरं तर PWDने आजच्या आज यावं आणि उद्या सकाळपर्यंत त्या रस्त्याला जितके मोठे मोठे खड्डे आहेत ते तरी सध्याच्या परिस्थितीत मुजवून द्यायला पाहिजे. यावेळी ग्रामपंचायतचे अध्यक्ष व सदस्यांनी उपस्थित राहून समस्याचे निवारण करण्याची मागणी प्रशासनाला केली. BK कंगराळे मधील शिवाजी पुतळ्यापासून APMC च्या रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये स्मार्ट सिटी मधून मंजूर झाले आहेत व शिवाजी पुतळ्यापासून हंदीगणूर गावापर्यंत 1.20 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झाल्याचे समजले आहे. तसेच हे रस्त्याचे काम येत्या दसऱ्याच्या आत सुरुवात करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.